साहित्य बघितलेलं आहे. आता आपण कृतीकडे जायचं आहे. पण तेल अजूनही एवढ्या गप्पा मारल्या घोरण्यावर, पण तेल तापलेलं नाही असं जर मी तुम्हाला म्हटलं तर तुम्ही म्हणाल की प्रशांत खोटं बोलते. आणि मला खोटं बोलायची सवय नाही. तेल तापलेलं आहे, तेल तापलेलं आहे. आता काय करायचं मला? आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं एका बाउलमध्ये. बोल, कुठला तुला छोटा मोठा? गाजर किसलेले, मॅश केलेले हिरवे बटाटे, शिजवलेले आणि मॅश केले, शिजवून मॅश केलेला बटाटा. बटाट्याची ऐवजी आपण रताळ घातली तरी चालेल. हो चालेल ना. फ्लावर हे आपण थोडं किसूनही घेऊ शकतो. हे मोड आलेले, मोड आलेले मूग. हे मुगला मोड नाही, हे जवळजवळ झाड आले. इतके मोठे मोड आहेत. ओके, आता पनीरचे तुकडे घातले. पनीर, हे पनीर आपण घरी पण बनवू शकतो. घरी बनवलं तर पनीर, पनीर घरी कसं बनवायचं थोडक्यात सांगा. पनीर घरी बनवायला एकदमच सोपं आहे. एक साधारण 1 लिटर दूध गरम करत ठेवायचं आणि त्याला उकळी यायला लागल्यावर अर्धा चमचा मीठ घालायचं, एक साधारण कपभर दही आणि लिंबाचं पाणी, लिंब ज्यूस. आणि मग ते छान पनीर सुटायला लागतं, ते ढवळत राहायचं. मग पनीर आणि पाणी वेगळं होतं. आणि ते पनीर जे आहे ते आपण कुठल्याही रेसिपीसाठी वापरू शकतो. शिवाय जे पाणी असतं त्याच्यातही चांगले प्रोटीन्स असतात, तर ते फेकून न देता तुम्ही ते पीठ मळायला घेऊ शकतात किंवा सुपामध्ये घालू शकतात. अशा प्रकारे दोन्ही तुम्ही उपयोग करू शकता. हे आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट. आणि हे सगळं चांगलं मिक्स होण्यासाठी कॉर्नफ्लोअर वापरला जातो, त्याच्याऐवजी मी ओट्स पावडर वापरते. हे हाताने केलं तरी चालेल? हो, आता हाताने करायचं. लहान मुलांना जे आवडत नाही ते सगळं घालता येईल. हो, गाजर शक्यतो या सीझन मध्ये सेंद्रिय गाजर खाल्लं कमी जातं, तर मग हे अशा प्रकारे वापरलं की मग मुलांच्याही. बाइंडिंग म्हणून बटाटा, बाइंडिंग म्हणून बटाटा आणि ओट्स हे दोन्ही. आणि मग ते डायरेक्ट प्रॅक्टिस नाही, ऍक्च्युली मी ते पण ओट्स पावडर मध्ये घोळवून घेते आणि मग फ्राय करते. आणि मुलांना थोडं अट्रॅक्टिव्ह व्हायला पाहिजे मुलांसाठी, म्हणून आपण वेगळा शेपही त्याला देऊ शकतो. मस्त झालंय. थँक्यू. आणि ही जी चटणी आहे ही पुदिन्याची चटणी. पुदिन्याची चटणी, या पुदिन्याच्या चटणी बरोबर आपण खाऊ शकतो. हो, आणि मुलांना पाहिजे तो सॉस ही घेऊ शकतो. वाव, घेऊन घ्या साहित्य आणि कृती. मटर पनीर कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून कुस्करलेला हिरवा वाटाणा, उकडून कुस्करलेला बटाटा, वाफवलेला फ्लॉवर, गाजराचा किस, ओट्सची पावडर, मोड आलेले शिजवलेले मूग, हिरवी चटणी, पनीरचे तुकडे, आलं लसूण मिरची, कोथिंबीर पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या बाउलमध्ये किसलेलं गाजर घेऊन त्यामध्ये उकडून कुस्करलेला हिरवा वाटाणा, उकडून कुस्करलेला बटाटा, वाफवलेला फ्लॉवर, मोड आलेले शिजवलेले मूग, पनीरचे तुकडे, कोथिंबीर पेस्ट, मीठ आणि ओट्स पावडर घालून मिश्रण एकत्र करावं आणि त्याचे कटलेट्स बनवून घ्यावेत. ही कटलेट्स ओट्सच्या पावडरीमध्ये घोळवावीत. पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर मटर पनीर कटलेट्स शॅलो फ्राय करून घ्यावीत.